नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्व चांगलेच असाल मी अशी आशा करतो। मित्रांनो, आज तुमचे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे प्रवीण एडिट्स लेजंड। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे लाईट मोशनमध्ये कशाप्रकारे तुम्ही XML फाईल इम्पोर्ट करू शकता। त्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची आवश्यकता आहे मित्रांनो, आणि तुम्ही जी XML फाईल कुठूनही डाउनलोड केलेली असेल टेलिग्रामवरून कुठूनही, ती तुमच्या फाईल मॅनेजर ॲपमध्ये जाईल मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर। मी तुम्हाला आता सांगत आहे कशा पद्धतीने इम्पोर्ट करायची आहे, त्यासाठी तुमचं फाईल मॅनेजर ओपन करा मित्रांनो। चला तर मी माझं फाईल मॅनेजर ओपन करून घेतो आहे मित्रांनो। अशा पद्धतीने हे फाईल मॅनेजरचं ॲप आहे माझं मित्रांनो। तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं पण असू शकतं मित्रांनो, तुम्ही दुसऱ्या फाईल मॅनेजरमधून घेऊ शकता। अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुमची XML फाईल ज्या कोणत्याही फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे मित्रांनो। चला तर माझं डॉक्युमेंट अँड ऑदरमध्ये आहे अशा पद्धतीने। मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं आहे, XML फाईल ही म्हणजे एखाद्या फोनमध्ये व्हायरस वगैरे ते ऑप्शनसारखं असतं मित्रांनो, त्या पद्धतीनेच XML फाईल असते मित्रांनो। अशा पद्धतीने इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो, आणि इथे शेअरचं ऑप्शन दिसत आहे, आपल्या फाईल मॅनेजरमधून शेअर करायचं आहे मित्रांनो। शेअर केल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो, इथे आपलं अलाईट मोशन ॲपचा लोगो किंवा इथे त्यामध्ये शेअर करायचं मित्रांनो। अशा पद्धतीने शेअर करायचं, शेअर केल्यानंतर आता खालील अशा पद्धतीने ऑप्शन येईल, इम्पोर्टेड फाईल असं ऑप्शन येईल मित्रांनो। हे बघा मित्रांनो, इथे हे ऑप्शन आलेलं आहे इम्पोर्ट प्रोजेक्ट। अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला अलाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे प्रोजेक्टमध्ये ती फाईल येऊन जाईल मित्रांनो। हे पहा, चांद सिफारिश, सॉन्ग बीट मार्क, अशा पद्धतीने। परत तुम्हाला एकदा लाईव्ह प्रूफसाठी दाखवतो मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटत असेल तर। अशा फाईल्स ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो, इथं क्लिक करायचं आहे आणि शेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं। शेअरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अलाईट मोशन ॲपमध्ये शेअर करायचं मित्रांनो। अशा पण इम्पोर्ट प्रोजेक्ट, मग एकच प्रोजेक्ट होता तुम्हाला, मी आता दुसरा प्रोजेक्ट दाखवतो त्याच ॲपमध्ये। हे पहा मित्रांनो, दोन झाले इथे दोन। अशा पद्धतीने इम्पोर्ट करू शकता। त्यासाठी जे व्हर्जनचा मी ॲप यूज करत आहे तोच तुम्हाला व्हर्जनचा यूज करायचा, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल मित्रांनो। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल मित्रांनो तुम्हाला। तर न मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। बाय, टेक केअर मित्रांनो।